भाषा समजून घ्या. कंसातील विरामचिन्ह योग्य ठिकाणी वापरून उतारा पुन्हा लिहा. मुलांना या ठिकाणी काही विरामचिन्ह दिलेली आहे. स्वल्प विराम, पूर्ण विराम, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्न चिन्ह आणि डबल अवतरण चिन्ह किंवा दुहेरी अवतरण चिन्ह. मुलांना वाचन करताना जर विराम चिन्ह नसते तर ते वाचक अर्थपूर्ण होईल का? नाही होणार. पहा हा उतार आपण वाचन करून बघूया. गांधीजींचे मित्र एकदा त्यांना भेटायला आले. दोघांनी गप्पा गोष्टी केल्या. गांधीजींचे लक्ष मित्राच्या धोत्राकडे गेले. ते मित्राला म्हणाले, अरे इतका श्रीमंत झालास पण तुझे धोतर फाटकेच. मित्र म्हणाला, अरे भाई श्रीमंतालाही काही अडचणी असतात. गांधीजी म्हणाले, फाटके धोतर नेसणे की काय अडचण आली? मित्र म्हणाला, नोकर काम करत नाही हे ऐकून गांधीजींनी लगेच त्याचे धोतर शिवून दिले. हे पाहून तो श्रीमंत गृहस्थ गांधीजींना काय सांगायचे आहे ते समजून गेला. पहा मुलांना, या ठिकाणी मी या उत्तराचं वाचन केलेलं आहे. काही अर्थबोध झाला का? नाही. सलग वाचन केलं मी. कुठे थांबणं नाही, कुठे आवाज वर नेणार नाही किंवा आवाजात कोणताही बदल नाही. तर वाचन करताना विराम चिन्हांना खूप महत्वाचं स्थान आहे. पहा आपण एक एक वाक्य घेऊया. गांधीजींचे मित्र एकदा त्यांना भेटायला आले. या ठिकाणी वाक्य पूर्ण झालेलं आहे. या ठिकाणी आपण चिन्ह वापरणार आहोत पूर्ण विराम. दोघांनी गप्पा गोष्टी केल्या. दुसरं वाक्य पूर्ण झालेलं आहे. पुन्हा पूर्ण विराम. गांधीजींचे लक्ष मित्राच्या धोत्राकडे गेले. या ठिकाणी देखील वाक्य पूर्ण झालेलं आहे. वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम. आता पहा, ते मित्राला म्हणाले, अरे इतका श्रीमंत झालास पण तुझे धोतर फाटकेच. पहा हे पूर्ण वाक्य आहे. ते मित्राला म्हणाले, ते म्हणजे कोण? माता गांधीजी. गांधीजी मित्राला म्हणाले आणि त्यानंतर ते थोडे थांबलेले आहे त्या वाक्यात. म्हणून या ठिकाणी चिन्ह वापरलेलं आहे स्वल्प विराम. ते मित्राला म्हणाले, अरे. अरे म्हणजे कोण माता? मित्र. अरे इतका श्रीमंत झालास पण तुझे धोतर फाटकेच. पहा अरे मित्राला म्हणले. अरे म्हटल्यानंतर थोडे थांबले. स्वल्प विराम. आणि हे पूर्ण वाक्य गांधीजींच्या तोंडचे आहे म्हणून दुहेरी अवतरण चिन्ह येईल. पहा मात्र इतका श्रीमंत झालास पण तुझे धोतर फाटकेच. मुलांना या वाक्यातून गांधीजींच्या मनातील आश्चर्याचे भाव दिसून येत आहे की तू एवढा श्रीमंत आहेस तरी सुद्धा तुझे धोतर फाटतो. मग या ठिकाणी जेव्हा आपल्या मनातील भाव आनंद दुःख आश्चर्य जाणवतो त्यावेळेस आपण कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतो? उद्गार वाचक. पुढचं वाक्य बघूया. मित्र म्हणाला, अरे भाई श्रीमंतालाही काही अडचणी असतात. पहा आता मित्र कोणाला म्हणतोय? गांधीजींना. मित्र म्हणाला, थांबलाय थोडासा, पॉज घेतलाय, स्वल्प विराम. अरे भाई, अरे भाई. गांधीजींना भाई म्हणतायत ते. अरे भाई श्रीमंतालाही काही अडचणी असतात. पहा या ठिकाणी पूर्ण विराम आणि त्यानंतर ह्या मित्राच्या तोंडचं वाक्य असल्यामुळे या ठिकाणी देखील दुहेरी अवतरण चिन्ह येईल. पहा पुढचं वाक्य पाहू. गांधीजी म्हणाले. कोण म्हणालाय? गांधीजी. थोडं थांबलंय. स्वल्प विराम. फाटके धोतर नेसणे की काय अडचण आली? पहा आता गांधीजींच्या या वाक्यातून प्रश्न केलेला जाणवतोय. फाटके धोतर नेसणे की काय अडचण आली? मग जेव्हा प्रश्नार्थक वाक्य विचारलं जात असेल तेव्हा त्याच्या पुढे काय येतं? प्रश्नचिन्ह. काय येतं? प्रश्नचिन्ह. आणि गांधीजींच्या तोंडचे वाक्य असल्यामुळे या ठिकाणी आलेलं आहे डबल अवतरण चिन्ह. पुढे मित्र म्हणाला, स्वल्प विराम. कोणाला म्हणाला मित्र? आता गांधीजींना. नोकर काम करत नाही.
म्हणतोय की नोकर काम करत नाही, साधं वाक्य, वाक्य पूर्ण झालंय पूर्णविराम। हे ऐकून गांधीजींनी लगेच त्याचे धोतर शिवून दिले। वाक्य पूर्ण पूर्णविराम। हे पाहून तो श्रीमंत गृहस्थ गांधीजींना काय सांगायचे आहे थोडं थांबलोय स्वल्प विराम ते समजून गेला। पहा या ठिकाणी आपण सर्व ठिकाणी पूर्णविराम स्वल्प विराम उद्गारवाचक चिन्ह प्रश्नचिन्ह यांचा वापर केलेला आहे। अरे मित्र म्हणाला मित्राचं वाक्य केले हे या ठिकाणी देखील दुहेरी अवतरण चिन्ह येईल। अशा पद्धतीने ह्या उतारामध्ये आपण आता विरामचिन्हांचा वापर केलेला आहे आणि सर्वात शेवटी आता ते समजून गेला वाक्य पूर्ण झालेला आहे पूर्णविराम। आता पूर्ण उतारामध्ये आपण विरामचिन्हांचा वापर केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहिलं की वाक्यात कुठे थांबायचं, कुठलं वाक्य प्रश्नार्थक आहे, कुठल्या वाक्यातून एखाद्या व्यक्तीच्या मनातील भाव व्यक्त होतो किंवा एखाद्याच्या तोंडचं वाक्य जसंच्या तसं असेल तर तेव्हा कोणतं विरामचिन्ह वापरायला हवं हे आपण ह्या उतारातून शिकलेलो आहोत। आज तुम्हाला घरी काय करायचं आहे, हा उतारा पाहायचा आहे, तुम्ही स्वतः वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि योग्य ठिकाणी विरामचिन्ह देऊन हा उतारा तुमच्या वहीमध्ये लेखन करायचा आहे। आले लक्षात?